रांजणगाव शेणपुंजी येथील श्री गजानन विद्या मंदिर आणि वसंतराव पाटील इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती श्री गजानन विद्या मंदिर आणि वसंतराव पाटील इंग्लिश स्कूल रांजणगाव शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे अध्यक्ष आयजी जाधव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष भाषणातून बोलताना आयजी जाधव यांनी मार्मिक शब्दात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करताना क्षमा हे बलवानाचे लक्षण आहे, दुर्बल कधी क्षमा करत नाही असे मत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक सुरेखा बसवते आणि हनुमंत जाधव यांनीही विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी आदित्य पाटील, ओम चव्हाण, शिवप्रताप खटिंग, तनुजा धुले, दिशा राठोड, मयुरी भागवत या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मशनाजी शिंगिरे, रजनी कांबळे, महेश शिंगारे, संदीप हिंगणकर, विशाल जाधव, कल्याण कुलकर्णी, अशोक तारडे, परमेश्वर गीते, शहाजी मंगनाळ, राजू चव्हाण, मधुकर येंगुल्ले, माधव निर्णय, अनुराधा मुळे, उज्ज्वला सवई, संजीवनी चिकाळे, गंगासागर बोराडे, गीतल पाटील, करुणा जयस्वाल, कावेरी खेसे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे गुलाब मोहिते यांनी आभार मानले.